सध्या आपण बघतोय की माहितीच्या माहितीच्या अधिकच्या जागा दाखवत. आता महायुतीने सर्वे केला असेल तर अधिकच्या जागा तर दाखवायच लागतील. कारण का तुम्ही जर बघितलं तर महायुतीचे नेते ते त्यांच्या मतदारसंघातून बाहेरच जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे महायुतीचे ज्याच्यामध्ये भाजप असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील, तसंच अजितदादांचा पक्ष असेल, या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्या मनोबल हे कुठे ढासळायला लागलेलं आहे. त्यामुळे आता हे मनोबल कसं उंचावायचं तर त्याला एकच पर्याय की चांगला सर्वे दाखवायचा, म्हणून तो सर्वे दाखवलेला आहे. तसं असतं तर भाजपचे सर्व नेते आज प्रचारामध्ये आपल्याला उपस्थित वाटले असते, अख्ख्या महाराष्ट्रात फिरले असते, पण तिथं महाजन साहेब बाहेर येत नाहीत, विखे पाटील साहेब बाहेर येत नाहीत. तिथं जर तुम्ही विदर्भमध्ये बघितलं बावनकुळे साहेब बाहेर कुठे दिसेनात. त्यानंतर अनेक मोठे नेते अजून त्यांच्याच मतदारसंघामध्ये अडकून बसले. त्यामुळे कुठेतरी मनोबल महायुतीच्या कार्यकर्त्यात वाढवण्यासाठी असा एक इंटरनल सर्वे त्यांनी पब्लिश केला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल. जयंत पाटील आणि शिवाजीराव भेट झाली, मराठी संस्कृती आहे. आता चहा घेण्यासाठी जर एखादी व्यक्ती जात असेल आणि एखादी व्यक्ती चहा देत असेल तर चांगली गोष्ट आहे. आता गडबड काय होईल, कशी होईल, ते इलेक्शन झाल्यानंतरच आपल्याला कळेल. मग चहा बरोबर अजून काय काय गोष्टी घेतल्या गेल्या हे नंतरच त्या ठिकाणी कळेल. मी राजकीय दृष्टिकोनातून बोलते, दुसरं कुठलं नाही. पण महत्वाचं काय की या इलेक्शनमध्ये अनेक महायुतीतले नेते सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना तिथं मदत करतात, उमेदवारांना मदत करतात. कारण का त्यातले अनेक लोक नाराज आहेत, अनेक लोकांना शब्द देऊन सुद्धा महायुतीतल्या नेत्यांनी तो शब्द पाळला नाही आणि त्या नाराजगीचा नुकसान ते महायुतीला झाल्याशिवाय राहणार नाही. नाही, त्याच्यामध्ये मधल्या बाजूला कोण घेतलंय, कोण? मग कदाचित एकनाथ शिंदे साहेब आता नाराज असतील, त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी या फोटोतून एकनाथ शिंदे साहेबांनाच मध्यभागी घेतलं असेल. मग त्यांना आता प्रोजेक्ट तरी केलेलं आहे. पण फडणवीस साहेबांच्या बाबतीतली खासियत सांगतो, ते जे बोलतात ना ते कधीच करत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी या बाबतीतला विचार केला पाहिजे. ते फोटो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना धोक्याचा घंटा आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. नाही, कदाचित त्यांची गल्लत झाली असावी, ते विरोधी पक्ष नेत्यांबद्दल बोलत असेल. पण आता ते 2029 असंही म्हणले होते की भाजपचाच मुख्यमंत्री असणार आणि एखादी सत्ता आम्ही भाजपची 29 आणणार. आता म्हणतायत की आम्हीच ठरवणार. आता पण आम्हीच ठरवत, एकनाथ शिंदे साहेबांना ठरवणार का देवेंद्र फडणवीस साहेबांना, एक कुठेतरी सांगितलं पाहिजे. पण शेवटी तुम्ही इथं येऊन काही बोलला तरी महाराष्ट्रीय स्वाभिमानी जनता महायुतीला काही सत्ते देऊन देणार नाही. पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधीजीच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण अशा पद्धतीने निर्णय घेणार. पण तो कधी, जेव्हा लोक 170 पेक्षा जास्त उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून देतील तेव्हा. 167 ते 180 आसपास महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं वाटतं. जसा लोकसभेला होता तसा. मराठीत का हिंदीमध्ये? मराठीत बोलू का? मी एवढंच सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरनं देवेंद्र फडणवीस साहेब या नवीन युगाचे अभिमन्यू आहेत असं त्यांनी दाखवलं. आता अभिमन्यू आहेत हे स्वतःच्या तोंडातून त्यांना सांगावं लागतं, म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे. पण महत्वाचं काय की या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, मजूर, युवा, महिला हे विविध चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहे. ज्याचा बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे, जे काही शेतीला हमीभाव मिळतो तो योग्य पद्धतीने तिथं मिळत नाही, गरिबी, ह्या सगळ्या चक्रव्यूहातून आजपर्यंत भाजपली कधी या सामान्य लोकांना काढलं नाही. महाराष्ट्राच्या नावावर गुजरातचा विकास तिथं कुठेतरी केलेला आहे. त्यामुळे हे चक्रव्यूह जर तोडायचं असेल तर मला असं वाटतं की अभिमन्यूपेक्षा एक विचारवंताची जरूरत तिथं आहे. आणि आदरणीय पवार साहेबांचा बोलायचं झालं तर 60 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. पवार साहेबच सामान्य लोकांना या चक्रव्यूहातून बाहेर काढू शकतील असं मला वाटतं.
चले गए पर हम जहाँ थे हम पवार साहब के साथ थे, आज भी हम पवार साहब के साथ ही है। हम किधर दूसरे लोगों के साथ हम गए नहीं, और हम कल कहाँ थे आज भी हम वहीं हैं। दूसरी बात कैसे है, विचार की अगर आप बात करो तो जिस पक्ष के साथ आप सत्ता में हो और जो आपका बड़ा भाई कहलाता है खुद को, जैसे कि भाजपा, उसका जो विचार है और उन्हीं के साथ आप जाके अगर वहां पे सत्ता में हो तो वहां से पता चल जाता है कि आपने सत्ता के लिए विचार बदला है। तो हम सबको यही है कि हमको भी वो संधि मिल सकती थी, लेकिन संघर्ष की भूमिका पवार साहब ने हम सब ने ली और उसी के हिसाब से हम सब काम कर रहे हैं। उसमें युगेंद्र भी है।